पश्चिम बंगालमध्ये भाजपनं खूप ताकद लावलेली होती, परंतु भाजपला तिथे पराभवाची धूळ चाखावी लागते. आपण कसं विश्लेषण करतो? नाही, खरं आहे की पश्चिम बंगालमध्ये BJP आणि विशेषतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेब यांनी सुद्धा प्रचंड ताकद लावली. जवळजवळ दिवस 8 दिवसात प्रधानमंत्र्यांच्या सुद्धा जे जाहीर सभा झाल्या, केंद्राचे 8-10 मंत्री तर काय म्हणजे बसून होते. आणि ती बंगालची ममता दीदी जी आहे ती एकटी आणि हे सगळे अशी ही सगळी लढाई आणि रोज त्या सगळ्या बातम्या तुमच्या यायच्या. पण जशी झाशीची राणी मेरी झाशी नाही तुम्ही, तसं ममता बॅनर्जींनी सुद्धा मेरा बंगाल नाही तुम्ही ह्या ईर्ष्येनं ज्या आहेत त्या लढल्या आणि आज प्रचंड बहुमताने त्यांचा विजय होताना आपल्याला दिसतं. म्हणजे अशी परिस्थिती बंगालमध्ये आहे. तामिळनाडूमध्ये सुद्धा AIDMKला सपोर्ट केला होता BJPनं, परंतु स्टालिनचे DMK पार्टीला ज्या पूर्ण बहुमत मिळते आहे. त्याच्यानंतर पुदुचेरीमध्ये जे आहे अजून चित्र काही स्पष्ट होताना दिसत नाही. केरळमध्ये BJP काही कुठे दिसत नाही. राहता राहिलं फक्त आसाममध्ये त्यांनी जे आहे आपल्या जागा राखलेल्या आहेत. एकूण आसाम सोडल्या सगळ्या ठिकाणी BJPला जनतेनं नाकारलेलं आहे. आणि म्हणजे मोदी साहेबांचं प्रधानमंत्री आणि यांचं म्हणजे बंगाल पण गेला आणि इकडे कोरोना पण वाढला. एवढं इकडे लक्ष दिलं असतं तर निदान ही आजची परिस्थिती निर्माण झाली नसती. आणि आजच्या परिस्थितीमध्ये निवडणुका झाल्या असत्या तर BJP नावाला कुठे दिसली नसती देशामध्ये. हे सगळं जे काय पाहू त्याच्यामुळे एकूण परिस्थिती असं दिसते आहे की लोकांनी जे आहे BJPपासून दूर जाण्याचा निर्णय घेतलेला दिसत आहे. देशभरात आहे आणि आता तर प्रचंड लाट आहे. साहेब, पण देशभरामध्ये चित्र वेगळे आहे. आपल्याकडे जी पोटनिवडणूक झाली पंढरपूरमध्ये भाजपचं, एखाद्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांचे लोकल गट तट वगैरे असतात, वैयक्तिक जे आहेत हेवे झाले असतात. कुठे दूध संघ असतो तर कुठे बँक असते तर कुठे काय, आणि ते गटांमध्ये मध्ये हा गट त्याच्यावर तो गट त्याच्यावर जाऊन हे सगळे प्रकार होतात. परंतु जनरल इलेक्शन जिथे झालेले आहे, मग तामिळनाडूमध्ये नाही, तुमच्या केरळामध्ये नाही, पश्चिम बंगाल ही तर मला असं वाटतं की अख्ख्या दुनियेमध्ये गाजलेली लढाई दिसते पश्चिम बंगालची.